नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जॉब अपॉर्च्युनिटीज आफ्टर बीएससी कम्प्युटर सायन्स. बघा, बीएससी कम्प्युटर सायन्स नंतर तुम्हाला कोणकोणते जॉब्स मिळत असतात, कोणकोणते जे जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्ही घेऊ शकता बीएससी कम्प्युटर सायन्स नंतर, तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की बीएससी सीएस नंतर कोणकोणते जॉब्स मिळतात. बघा, त्याआधी बघा, बीएससी सीएस नंतर तुम्ही आय टी सेक्टरमध्ये तुमच्यासाठी खूप जास्त जॉब अपॉर्च्युनिटीज असतात, त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि जर सॅलरी बघितली बीएससी कम्प्युटर सायन्सची, त्यामध्ये तुम्हाला जवळपास 4 लाखांपासून ते 7 लाखांचं पॅकेज पर इयरसाठी मिळून जात असतं. हे तुमच्या कॉलेज आणि नॉलेजवरती पण डिपेंड करत असतं, पण ॲव्हरेज तुम्हाला 4 ते 7 लाखांचं पॅकेज मिळत असतं जर तुम्ही बीएससी कम्प्युटर सायन्स केलं तर. त्यानंतर जॉब जर बघितले तर कोणकोणते मिळतात, तर त्यामध्ये सगळ्यात आधी जे आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही बनू शकता. सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही बनून तिथे चांगलं पॅकेज तुम्हाला सुद्धा मिळून जातं. त्यानंतर डेटा सायंटिस्ट बनवू शकता, इथे पण चांगलं पॅकेज तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर वेब डेव्हलपर आहे, वेब डेव्हलपर तुम्ही बनू शकता. त्यामध्ये मग तुम्हाला जर फ्रंट एंड डेव्हलपर व्हायचं असेल ते बनवू शकता, किंवा बॅक एंड असेल, किंवा दोन्ही जर करायचं असेल तर फुल स्टॅक डेव्हलपमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. तर वेब डेव्हलपमेंटमध्ये पण चांगलं पॅकेज तुम्हाला इथे दिलं जातं. त्यानंतर सिस्टम अनालिस्ट तुम्ही बनवू शकता, सिस्टम अनालिस्ट बनवून सुद्धा तुम्हाला चांगलं पॅकेज मिळत असतं. त्यानंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर आहे, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर तुम्ही बनवू शकता. जे पण नेटवर्क आहे त्याला मॅनेज करणं, ट्रबल शूट वगैरे करणं, हे काम तुम्ही इथे करू शकता आणि याच्यामध्ये पण चांगलं पॅकेज तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे, डेटाबेसला मॅनेज करणं, मॅनिप्युलेट करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही इथे करू शकता. याच्यामध्ये पण चांगलं पॅकेज जे आहे दिलं जातं मुलांना, तर इथे पण तुम्ही जाऊ शकता. इथे तुमचं जे करिअर आहे ते पण चांगलं होऊ शकतं. आणि याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल जे आहेत त्यामध्ये बघा, तुम्ही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनू शकता बीएससी सीएस नंतर. याच्यामध्ये पण तुम्हाला चांगलं जे पॅकेज दिलं जातं तर तुम्ही हे पण करू शकता. किंवा ब्लॉक चेन डेव्हलपर सध्या खूप पॉप्युलर होत चालले, तुम्ही ब्लॉक चेन डेव्हलपर सुद्धा बनू शकता. याच्यामध्ये पण खूप जास्त पॅकेज तुम्हाला दिलं जातं. आणि हे जर नसेल करायचं तर तुम्ही टीचर सुद्धा बनू शकता. जे स्कूल असेल किंवा कॉलेज असेल तुमच्या इकडचे, तिथे तुम्ही टीचिंग म्हणून सुद्धा करू शकता, टीचर काम म्हणून करू शकता. त्यानंतर बघा एंटरप्रेनरशिप. बघा, तुम्हाला जर कोणाच्या हाताखाली काम नसेल करायचं तर तुम्ही एंटरप्रेनरशिप म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःच स्टार्टअप चालू करू शकता, किंवा फ्रीलॅन्सिंग जे आहे ती पण तुम्ही करू शकता. तर हे काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला बीएससी सीएस नंतर जॉब अपॉर्च्युनिटीज मिळत असतात. आणि याच्या रिलेटेड जर काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.